की उदयनराजेंनी पैसे खाल्ले, तर तसं कोणी जर बोललं तर देवा शपथ सांगतो मिशा काय भुया काढून टाकेन, परत तोंड दाखवणार नाही. लोकांना माहित आहे भ्रष्ट कोण आहे आणि क्रियानिष्ठ कोण आहे. मी माझे स्पष्टीकरण देण्याकरता इथं तुमच्या समोर उभं नाही. सारखं भ्रष्टाचार 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 हे आम्हाला शिकवण कधी आमच्या आई वडिलांनी दिली नाही. मनापासून आनंद वाटतो की संपूर्ण सातारा शहरामध्ये अनेक वर्षांपासून लोक वंचित कामांपासून वंचित राहिले होते. मला एक समजत नाही म्हणजे कदाचित बौद्धिक पात्रता कमी असावी किंवा द्वेषापोटी आरोप करणं काय लोकांचा स्वभाव धर्म असेल. मी टीका कोणावरती करणार नाही. नेहमी सांगितलं जातं की सातारा विकास आघाडी ही भ्रष्ट आघाडी, जाहिरातबाजीशिवाय त्यांना काय आजपर्यंत जमलं नाही. चला एक क्षणभर आपण विचार करू की ते जे कोण म्हणत असतील कमकुवत बुद्धीचे जे कोण असतील त्यांचा असा विचार असावा. द्वेषापोटी कशापोटी मला माहिती आहे ते काय असेल. पण मग एक प्रश्न माझ्या एक नागरिक म्हणून मलाच नाही तर सर्वांना पडतो की अनेक वर्ष यांच्या घरात आमदारकी पालकमंत्रीपद त्यानंतर नगरपालिका हे संपूर्ण सगळं असताना बाकी सगळ्या संस्था त्यांच्याकडे असताना त्यावेळेस काय या गोष्टी झाल्या नाही. प्रत्येक वेळेस भ्रष्टाचार 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 आणि ज्यावेळेस आम्ही सांगतो या पुढं कुठं आम्ही भ्रष्टाचार केलाय ते सांगा. भ्रष्टाचार केला असता तो एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आज ठिकठिकाणी ह्या संपूर्ण शहरामध्ये कामं झालेले पाहायला मिळाले नसते. आता ज्यांच्या मनात हृदयात स्वप्नात आणि वस्तुस्थितीत भ्रष्टाचार आहे त्यांच्या म्हणजे त्यांना उत्तर देणं मी उचित समजत नाही. प्रत्येक वेळेस जे भ्रष्टाचार भ्रष्टाचारचं हे जे हे माझं तर एक ठाम मत आहे एकदा या समोरासमोर आम्हाला सांगा आम्ही कुठं भ्रष्टाचार केले आणि काय केलंय आम्ही मान्य कर. तुमचं म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही सांगत असाल की आम्ही भ्रष्टाचार केला मग ह्या अगोदर एवढे वर्ष संपूर्ण एकतर्फी सत्ता असताना कुठलेही विरोधी हे नसताना मग का कामं झाली का झाली. कोणी तुमचा हात पकडला होता कोणी तुम्हाला अडवलं होतं इच्छाशक्ती नव्हती. माझं तर मत आहे की मोठ्या प्रमाणावरती त्या काळात भ्रष्टाचार यांच्या माध्यमातून झाल्यामुळं कामं रखडली गेली. पहिला आम्ही काय विचार केला आमचा जाहीरनामा बघ त्याला आम्ही वचननामा म्हणतो. यांचा जाहीरनाम्यामध्ये हे जे काय आता आणि पाच वर्षांमधीच्या कालावधीसाठी जो जाहीरनामा आम्ही वचननामा आम्ही प्रसिद्ध करतो त्याच्या प्रत्येक गोष्टीचं पाठपुरावा करून त्या मार्गी लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही नेहमी सांगत असतो की हे जर संपूर्ण कामं मार्गी लागली नाही तर आम्हाला म्हणण्यापेक्षा माझा स्वार्थ काय त्या
लोकांचं हित हाच माझा स्वार्थ आहे. काय मला सांगा, लोकांचं चांगलं त्यांना नागरिक म्हणून त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या हे आमचं एक ब्रीद वाक्य आहे. उगीच आम्ही स्वतःचा ऊर बढवण्याचं हे आम्ही कधी काढत नाही इतरांसारखं. पहिलं हाती घेतला प्रश्न पाण्याचा, पाणी नव्हतं त्यावेळेस. जर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अनेक वर्षापासून संपूर्ण प्रत्येकाच्या दारात खड्डे असायचे, तिथनं पाणी घ्यायला. आज मुबलक पाणी, त्यानंतर पाईपलाईनची व्यवस्था, तिथून त्याच्या अनुषंगाने संपूर्ण स्ट्रीट लाईट हेला हे त्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट त्याच्यात आम्ही त्यात घातला की जेणेकरून संपूर्ण लोकांवरती बोजा पडता कामा नये, संपूर्ण विद्युतीकरण व्यवस्थित झालं पाहिजे. महिलांना, मुलांना, पुरुषांना, वयोवृद्ध माणसांना तिथं जाताना याच्या अगोदर काय होतं, एखादी ट्यूबलाईट कुठलं तरी, एखादा बल्ब कुठला तरी लोंकळत पडायचा, मग का कोणी का केलं नाही. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही जर व्यवस्थित जर तुमचं आरोग्य झालं तर तुम्ही भविष्यकाळात किंवा जे मुलं आहेत, तरुण आहेत, मुलं मुली, ते पुढं त्यांची आयुष्यातले स्वप्न त्यांचे साकार करू शकतील. पुढं काय, आम्ही कचराकुंडी मुक्त सातारा, त्यानंतर तुमच्या घंटा गाडी, डंपर प्लेसर, आरोग्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं, आजच एस टी पी प्लांटचं 8 कोटीचं त्याचं उद्घाटन, म्हणजे भूमिपूजनाचं काम घेतलं. पण नावं ठेवायलाय ना, त्याला अक्कल लागत नाही. का लागत नाही, जो काम करतो ना त्यालाच ठेचा पडतो, जो काय कामच करत नाही, हे असे हे तसे ते तसे, त्याला फारशी अक्कल लागत नाही. त्यामुळं आम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. पाणी, आरोग्य, त्याचबरोबर सारखं सांगण्यात येतं की ग्रेट सेपरेटर. अहो मला सांगा, एकंदरीत ट्रॅफिकचं संपूर्ण जर तुम्ही रिव्ह्यू घेतला आर टी ओ ऑफिसकडनं किंवा ट्रॅफिक जे काय हे जे अधिकाऱ्यांकडनं, आज एक क्षणभर तुम्ही विचार करा, आज पोयनाक्यावरती त्यावेळेस सारखं प्रत्येकजण फोटो चुना लावून बोंबल्याचं की इथं एवढं कोंडी होती आणि काय करतात आहे काय करतात आहे. आज हे म्हणतात की तिथं चौपाटी झालं चांगलं तुमच्याकडनं, यांच्याकडनं जास्त अपेक्षा, म्हणजे ज्यांची बौद्धिक पात्रता एवढी नकारात्मक दृष्टिकोन असतो किंवा खुज्जी असते, त्यांच्याकडनं अपेक्षा काय करायची. टीका करण्यापलीकडे त्यांच्याकडे कोणाकडे काही उरलेलं नाही. आमचं म्हणणं काय की आम्ही हे सगळं करत असताना त्यावेळेस तर हे मोठ्या छाती टोकपणे सांगत होते का, आज जे नावं ठेवतात ग्रेट सेपरेटरला, त्याचं भूमिपूजन आपलं त्याचं उद्घाटन घेतल्यानंतर नंतर लगेच मी केलं म्हणून काय तर परत बाकी त्यावेळेस मंत्री बिंत्री बोलून लगेच त्याचं हे केलं काय उद्घाटन सेकंड टाइम घेतलं. काम तर ते म्हणत असतील केंद्र शासनाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही आणलं. राज्य शासन म्हणजे कोणाची मालमत्ता नाही, केंद्र शासन कोणाची मालमत्ता नाही, पण थोडी पोच तर पाहिजे ना. त्यांची पोचच नाही, आणलं की ते त्यांच्या म्हणण्यात येतं की काय तर हे राज्य शासनाचे पैसे. अहो आम्ही कुठं नाही म्हणतो, राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे, याचे त्याचे नावं ठेवणं फार सोपं असतं, त्याला काय फारशी
म्हणजे फारशी म्हणजे अक्कलदारी नसली तरी त्याला काय फारस विचार म्हणजे विचार करावा लागत नाही. पण ह्या अनेक अशा गोष्टी आहेत, रेड सेपरेटर असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काही असेल. मला सांगा की जोपर्यंत 140 ना लिटर पर म्हणजे पर हेड जो पण नाही तोपर्यंत ते त्याला मान्यता मिळत नाही. आता ते केलं म्हणजे रस्ते खराब होते. आता थोडस सगळं झळ सगळ्या नागरिकांना थोडीशी ठीक आहे झळ पोचणारच ना. काम करत असताना विना कसं म्हणजे काय माझ्याकडे जादूची कांडी असती आणि असं आबराकड आबरा करून असं केलं असतं तर संपूर्ण एका झटक्यात मला सुद्धा वाटलं असतं ना. आज सगळे होत ते काम पूर्ण झालं पाहिजे, हे सगळं झालं पाहिजे. प्रत्येक वेळेस टीका टिपली. मग मला सांगा आजपर्यंत एवढे वर्ष त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या स्वतः त्यांच्याकडं घरात सत्ता असताना एक तरी मी निंदा नादस्ती करत नाही, एक एक व्यक्ती म्हणून विचारतो की ठीक आहे आम्हाला तुम्ही नावं ठेवा काय म्हणायचं ते म्हणा, पण तुम्ही केलं तरी काय सातारा शहरवासियांसाठी एकदा तरी ते सांगा. प्रत्येक वेळ भ्रष्टाचार भ्रष्टाचार बाबा कल्याणींसारख्या एवढं म्हणजे वडिलांचे मित्र आहेत ते माझ्या त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी सांगितलं की आम्हाला मी म्हणलं की ही मागणी केली की आम्हालाही प्रशासकीय मिळेल. तिथं पण भ्रष्टाचार मला सांगा. मग तुम्ही काय केलं मला एकदा लोकांसमोर त्यांनी सांगू द्या. नावं ठेवणं फार सोपं असतं. अहो ह्यांच्या काळात भ्रष्टाचार पलीकडं काहीच नाही. लोकांच्या जीवावरती त्यांनी संस्था स्थापन केली. कुठल्या कुठल्या तर काय बोलायचं मला लाज वाटते सांगताना, कमीपणा वाटतो बोलताना सुद्धा आहे ना मला बोलू का नाही असं प्रश्न होतो. फार कुक्कुटपालन अजिंक्यतारा कुक्कुटपालन अजिंक्यतारा तुमचे बाजार त्यानंतर ते हे ते सगळं बँका महिला बँक हे ते लोकांच्या संपूर्ण खाल्ले पैसे. दुर्दैवाने सांगा असं वाटतं की असे लोक ह्या एवढ्या मोठ्या घरात जन्माला आले कसे. आमच्या दारात कधी कोण आलं नाही, आई बहिणींना आम्हाला कोणी शिव्या घातल्या नाही. ह्यांच्या दारात आयुष्याची पुंजी त्यांनी गोळा केली होती, ती पुंजीच तुम्ही हडप करून टाकली. आणि निर्लज्जेसारखं आम्हाला सांगते आम्ही काय नाही केलं ह्यांनी लोकांनी मला सांग. त्यामुळे फार बोलण्यापेक्षा आहे ना मला मी इथं बोलणार नव्हतो पण सारखं सारखं त्यांनी माझं त्यांना चॅलेंज म्हणण्यापेक्षा आहे ना एकदा लोकांसमोर खरं खोटं झालं पाहिजे. मी कित्येक वर्षापासून सांगतोय ना सारखं जे तुम्ही म्हणताय ना बघूया ना म्हणलं या लोकांसमोर त्या लोकांच्या समोर गांधी मैदान घ्या तुमचं ग्राउंड तुम्ही समजा नाही इथं घ्यायचे कुठं तुम्ही म्हणाल ते द्या लोकांमध्ये माईक आणि सांगू द्या की उदयनराजेंनी पैसे खाल्ले. तर तसं कोणी जर बोललं तर देवा शप्प सांगतो मिशा काय भुयाव काढून टाकेन परत तोंड दाखवणार नाही. आज ह्या ठिकाणी फक्त सातारा जेवढ्यासाठी आहे लोकांची सेवा करण्यासाठी आम्हाला जी जो वसा वारसा मिळाला आहे तो वसा पुढे घेऊन यायचा आम्ही जपतो. यांनी काय जपलं यांनी काय यांच्या अगोदरच्या यांनी कोणी काय जपलं आणि बोलायचं असेल तर पुराव्यानिश्चित मी सांगतो आम्ही बोलायला तयार आहोत. तुम्ही सांगा ना पुरावे काय काय बोलायचं. हे केळ सोनी प्रकार हे जर तेवढं हिनी कार्य केलं असतं तर मला सांगा त्यांच्या घरातली आम्ही कोण कशी काय निवडून आली. तुम्ही एवढं महान कार्य केलं ना
का सर्वसामान्य माणसाच्या समोर तुम्ही टिकू शकला नाही? लोकांना माहित आहे भ्रष्ट कोण आहे आणि क्रियानिष्ठ कोण आहे. मी माझे स्पष्टीकरण देण्याकरता इथं तुमच्या समोर उभा नाही, पण जे सारखं आरोप होतात त्यांना तुमच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे, कधी त्यांनी दिवस निवडावा, टाइम त्यांनी निवडावी, जागा त्यांनी निवडावी. गांधी मैदान असू दे, ZP ग्राउंड कुठलं नाही तर कुठं पण, रस्त्यावर कुठं पण, मोती चौक म्हणा, कुठं तुम्ही म्हणाल त्यांचा आवडते सुरू बंगल्यासमोर घ्या, कुठं पण आम्हाची तयारी. एकदा लोकांना कळू दे की सारखं जे भ्रष्ट म्हणतात ना ते किती क्रियानिष्ठ आहे. आजपर्यंत कसं आहे, एवढं त्यांच्या रक्तात भ्रष्टाचार शिरलाय की त्यांना असं वाटतं की बस त्यासमोर सारखं भ्रष्टाचार. हे आम्हाला शिकवण कधी आमच्या आई वडिलांनी दिली नाही, त्यांना कोणाची शिकवण मिळाली मला माहित नाही, पण या घराण्याला अशोभनीय असं कार्य त्यांच्याकडनं घडतंय. बोलण्यासारखं भरपूर आहे पण त्यांना कधीही त्यांनी आणि तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही या चॅलेंज म्हणून नाही, एकदा कळू द्या ना लोकांना. तर मी वाईट आहे तर मला या पदावर राहायचा अधिकार नाही. मी जर लोकांची सेवा करत नसेल तर ह्या पदावरती मला राहायचा अधिकार नाही. आणि तुम्ही काय करताय, तुम्ही जाता. MIDCच्या बाबतीत बोलायचं झालं, प्रत्येक ठिकाणी जाऊन दे, जेवढं बोलावं तेवढं थोडं किती तुम्ही मला सांगा ना. एखाद्याचं माफ काढत नाही पण बोलताना सुद्धा मी द्वेषापोटी बोलत नाही, पण हे बोलताना सुद्धा मला वेदना होतात की अशी व्यक्ती अशा घराण्यात कशी जन्माला आली. म्हणजे मला आश्चर्य वाटत. त्याला काय बोलायचं बोलू द्या, मला माहिती आहे त्याचं उत्तर देणार त्यांनी काय पण म्हणलं. लोकांच्यासाठी आम्ही काम करत राहणार. सातारा विकास आघाडी ही लोकांची आघाडी, लोकांच्यासाठी अहो ज्यांच्या आमच्या जाहीरनामा बघा, त्यांचा जाहीरनामा, आमच्या जाहीरनाम्यात जे होतं ते आता ते म्हणतात की आम्ही केलं. आता तो तुमच्या अजेंडामध्ये तो विषयच नव्हता, तुम्ही कसं तुम्ही म्हणता की यांचं काय जाहीरनामा बघा ना तुम्ही काय होतं का. एनिवे फार बोलणं म्हणजे मी तर समजतोय आता मी जे बोललोय ना त्यांच्या बाबतीत म्हणजे वेळ वाया गेला सरकार. कोणाबद्दल किती बोलायचं आणि त्यांची पात्रता नाही, लायकी नाही, त्यांना वाटतं ना दुसऱ्याला कमी लेखून माणूस मोठा कधी होत नसतो. माणूस स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःच्या किमतीवरती मोठा होत असतो. पैशाने माणसं मोठे होत नसतात, माणसं जिद्दीवरती आणि लोकांची मान्यता मिळते. आणि मग सांगणार काय पेंटिंग, मी काय मला काय हौस पडली नाही पेंट माझं करायचं का माझं पेंटिंग करत कधी विचार केलाय का. मी सांगितलं ए तू कर माझं तुझ्याकडे बघून घेतो काय संबंध, त्यांना वाटलं केलं का. तुमच्या बाबतीत असं वाटत नाही का. आणि जर जन्मत आजमाचं असेल तर सातारा कशाला, महाराष्ट्रामध्ये तुम्ही चाला ना बघू का. उदयनराजे एवढा भ्रष्ट असतो तर मला कोणी स्वीकारलं असतं का. आम्ही झटलो जगलो आजपर्यंत झिजलो फक्त लोकांकरता. यांना झिजणं काय माहीत, यांना लोकांचा वापर करून टाकून देणं हा एकमेव त्यांचा उद्दिष्ट आहे. जाऊन द्या.